अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना पहाटे 3 वाजेदरम्यान एका प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे। यापूर्वीही जामनेर शहरातील प्रसूती वेदना होत असणाऱ्या एका महिलेस दवाखान्यात दाखल करण्यासाठी महिलेच्या नातेवाईकांना पोलिसांनी मदत केली होती। आज पहाटे 3 वाजेदरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना नगरपालिका चौकात 2 महिला व काही पुरुष आढळून आल्याने त्यांची विचारपूस केली असता सदरील गरोदर महिला सुनीता नाना नरवाडे राहणार टाकळी तिला प्रसूती वेदना होत होत्या, परंतु टाकळीहून जामनेर आलेल्या वाहनाने त्यांना तिथेच सोडून निघून गेले असल्यामुळे व एवढ्या रात्री दुसरे कोणतेही वाहन न मिळाल्याने ते तिथेच बसून असल्याचे समजले। अशा परिस्थितीत क्षणाचाही विलंब न करता पोलीस गाडीमधून पोलिसांनी त्या महिलेला व तिच्या नातेवाईकांना जामनेर शहरातील कमल हॉस्पिटल येथे दाखल केले असून त्या महिलेने सकाळी 7 वाजेदरम्यान एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे। आज दिनांक 2/11/2020 रोजी रात्री जामनेर पोलीस स्टेशनची पोलीस गस्त वाहन हे जामनेर शहरात पेट्रोलिंग करत असताना अंदाजे रात्री 2:30 वाजताच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशनचे रात्र गस्तचे आमचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश कुमावत, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम काळे व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ असे गावात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अंदाजे 2:30 वाजता नगरपालिका चौकामध्ये 2 महिला आणि काही पुरुष बसलेले दिसून आले। पोलिसांनी तात्काळ थांबून त्या ठिकाणी विचारपूस केली असता त्यामध्ये जी महिला आहे टाकळी येथील राहणारी सुनीता नाना नरवाडे हिला प्रसूतीच्या वेदना होत होत्या व त्या ठिकाणी तिला आणण्यासाठी कोणतंही वाहन नव्हतं। आजूबाजूला मदतीची तिने विचार नाही केली, पण मदत वेळेवर त्या ठिकाणी रात्रीची वेळ असल्यामुळे तिला भेटली नाही। तात्काळ त्या ठिकाणी आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर महिलेला व तिच्या नातेवाईकांना गाडीमध्ये बसवून डॉक्टर भोंडेसाहेब यांच्या कमल हॉस्पिटलमध्ये तात्काळ या ठिकाणी आणून भरती केलेलं आहे आणि या ठिकाणी डॉक्टर भोंडेसाहेब यांच्या देखरेखीसाठी सदर महिलेवर उपचार चालू आहे। धन्यवाद। आज रात्री साधारण 2 वाजेच्या सुमारास आमच्या जामनेर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी सहकारी बंधू हे एक गर्भवती महिलेला ती चौकामध्ये व्यवहारासारखी बसलेली होती, तिच्यासोबत तिची सासू आणि मला असं वाटतं तिचे सासरे असे तिघं चौघजण बसलेले होते। कोणीतरी अज्ञात लोकांनी त्यांना तिथं आणून सोडलेलं होतं, त्यांना मदतीची अपेक्षा होती। त्याच पिरियडमध्ये रात्री साधारण 2:00 सुमारास पेट्रोलिंग करत आमचे पोलीस कर्मचारी आले आणि त्यांनी तिथं विचारपूस केली। त्यांच्यासोबत आमचे काही सहकारी गोपाल बुळे, पत्रकार ईश्वर चौधरी हे देखील त्यांच्यासोबत आले आणि त्यांच्या सर्वांच्या त्या महिलेला मदत केली आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केले। तत्काळ ती महिला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि नंतर सकाळी साधारण 6 वाजता ती महिला सुलभ रीतीने प्रसूत झाली आणि तिला एक छानसं गोंडस बाळाला जन्म दिला। आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या महिलेला जी मदत मिळाली त्याबद्दल जामनेर पोलीस स्टेशन आणि आमचे सहकारी मित्र यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अशीच मंडळींची जर साथ अशा रुग्णांना भेटली तर मला असं वाटतं जामनेर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये रुग्णांना जी योग्य अशा पद्धतीने सेवा मिळेल आणि सर्वत्र सुबत्ता नांदेल। आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं तसेच आमच्या PI साहेबांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या कार्यामुळेच हे सगळं यशस्वी पार पडलं। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।